नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी करंट अफेअर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 27 ऑगस्ट 2022 आणि आजच्या दिवसातील जेवढे जेवढे महत्त्वाचे करंट अफेअरचे क्वेश्चन बनतील ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ शॉर्टपर्यंत काळजीपूर्वक बघा. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉनवरती क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब केल्यानंतर काय होईल की व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळून जाईल. या आधीच्या सत्रामध्ये बघा, आपण एक प्रश्न विचारला होता, बऱ्याच मुलांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर असं कमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे. प्रश्न काय होता बघा, भारतातील पहिले खाद्य संग्रहालय खालील पैकी कोठे सुरू झाले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक, बँगलोर कर्नाटक. या ठिकाणी भारतातील पहिले खाद्य संग्रहालय सुरू करण्यात आले आहे. लक्ष ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. आजच्या सत्रातील पहिला महत्त्वाचा प्रश्न बघा, 2022 पुलिजर पुरस्कार खालील पैकी कोणाला देण्यात आला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक, फहमिदा अजीम यांना 2022 पुलिजर पुरस्कार देण्यात आलेला आहे. लक्ष ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे, एक्झामला तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आता याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया बघा. बांगलादेशी फहमिदा अजीम यांना 2022 पुलिजर पुरस्कार जिंकला. अमेरिकेच्या इनसाइडर ऑनलाईन मासिकासाठी काम करणाऱ्या बांगलादेशात जन्मलेल्या फहमिदा अजीम यांची 2022 पुलिजर पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्यानंतर बघा, तिला सचित्र रिपोर्टिंग आणि समालोचन श्रेणी अंतर्गत पुरस्कार देण्यात येईल. न्यूयॉर्कमधील प्रकाशित होत असलेल्या अँथनी डेली कोल, जोश ॲडव्हान्स, इनसाइडरच्या वॉल हिकी या चार पत्रकारामध्ये तिचा समावेश आहे. त्यानंतर बघा, चित्रिक अहवाल आणि कॉमिक्स माध्यमाचा वापर करून उर्गीयुगच्या चिनी दडपशाहीची एक सशक्त पण जिव्हाळ्याची कथा सांगण्यासाठी त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे. आता या ठिकाणी बघा, पुलिसर पुरस्काराविषयी माहिती पाहूया. बघा, वृत्तपत्र क्षेत्रातील महत्त्वाचा पुरस्कार, याचबरोबर संगीत साहित्य नाटक क्षेत्रासाठी हा पुरस्कार दिला जातो. त्यानंतर बघा, अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाकडून प्रदान करण्यात येतो. दरवर्षी 21 उपक्षेत्रात श्रेणीमध्ये हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराचे स्वरूप बघा, $15,000. या पुरस्काराची सुरुवात झाली 1917 आणि पहिले भारतीय पुलिजर पुरस्कार विजेते गोविंद बिहारीलाल 1937 या साली त्यांना देण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा, पहिले भारतीय विजेता गोविंद बिहारीलाल 1937 यांना पुलिजर पुरस्कार देण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे, एक्झामला तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतरचा दुसरा प्रश्न बघा, DRDOचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक एक, डॉक्टर सुमित कामत यांची DRDOचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा, याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. प्रख्यात शास्त्रज्ञ समीर व्ही कामत यांची DRDOच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर बघा, कामत सध्या DRDOच्या नौदल प्रणाली आणि साहित्य विभागाचे महासंचालक आहे. कामत वयाचे 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत पदावर राहतील. DRDOचे हे संरक्षण मंत्रालय संशोधन आणि विकास शाखा आहेत. आता या ठिकाणी बघा, DRDOचा उल्लेख झाला आहे. स्थापना झाली 1958 आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली. या ठिकाणी DRDOचे मुख्यालय आहे आणि CEO आहे समीर व्ही कामत, हे DRDOचे CEO आहेत. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे, एक्झामला तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतरचा तिसरा महत्त्वाचा प्रश्न बघा, जगातील पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या पॅसेंजर ट्रेनची सुरुवात कोणत्या देशात करण्यात आली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक, जर्मनी. या ठिकाणी जगातील पहिल्या हायड्रोजन चालणाऱ्या पॅसेंजर ट्रेनची सुरुवात करण्यात आली किंवा उद्घाटन करण्यात आले. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे, एक्झामला प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आता या ठिकाणी बघा, महत्त्वाचे मुद्दे पाहूया. हायड्रोजनवर चालणाऱ्या पॅसेंजर ट्रेनचा जगातील पहिला ताफा जर्मनीने सुरू केला. हायड्रोजन चलित प्रवासी गाड्यांच्या पहिल्या ताफ्याने 15 डिझेल गाड्या बदलल्या आहेत. ज्यापूर्वी जर्मनीच्या लोअर सेक्सनी येथे विना विद्युत नसलेल्या ट्रॅकवर चालवल्या जात होत्या. त्यानंतर बघा, ट्रेनचे इंजिन हायड्रोजन इंधन पेशी वापरून तयार केलेल्या विजेवर चालते. जर्मन सरकारच्या घोषणेनुसार हायड्रोजनचा वापर हा जीवच्या इंधनाचा स्वच्छ पर्याय आहे. त्यानंतर बघा, राज्याचे गव्हर्नर स्टीफन फेईल म्हणाले की लोअर सेक्सनी हायड्रोजन चलित पहिल्या फ्लीटसाठी 83 दशलक्ष युरोची गुंतवणूक केली आहे. हे निमंत्रण म्हणजे जर्मनीची अर्थव्यवस्था हरित करण्यासाठी एक उत्कृष्ट उदाहरण आणि प्रयत्न आहेत. तर बघा, या ठिकाणी जर्मनीचा उल्लेख झाला आहे. राजधानी आहे बर्लिन. चलन वापरला जातं जर्मनीमध्ये युरो. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतरचा चौथा प्रश्न बघा, लिबर्टी मेडल 2022 हे खालीलपैकी कोणाला देण्यात आले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक, जेलेन्स्की यांना लिबर्टी मेडल 2022 देण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. आता याबद्दल माहिती पाहूया. लिबर्टी मेडल 2022 युक्रेनचे राष्ट्रपती जेलेन्स्की यांना देण्यात येणार आहेत. लिबर्टी मेडल 2022 युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष होल्डोमियर जेलेन्स्की यांना या
पतनात देण्यात येईल. नॅशनल कॉन्स्टिट्यूशन सेंटरने जाहीर केलेले आहे की जेलेन्स्की यांना ऑक्टोबरमध्ये एका सभानात रशियन जुलूमशाहीचा सामना करताना स्वातंत्र्य वीर संरक्षण म्हणून सन्मानित केले जाईल. त्यानंतर बघा, राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की यांनी युक्रेनवर लोकांचे रशियन जुलूमशाहीविरुद्ध स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी धैर्याने नेतृत्व केले आहे आणि त्यांचे धैर्याने जगभरातील लोकांना तरमतमधील लोकशाही आणि कायद्याचे राज्याचे रक्षण करण्यास प्रेरित केले जाईल. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतरचा पाचवा प्रश्न बघा, अलीकडेच जगभरात एकट्याने उड्डाण करण्याचा विक्रम कोणी केला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, मेक रुदरफोर्ड यांनी जगभरामध्ये एकट्याने उड्डाण करण्याचा विश्वविक्रम केलेला आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा, 17 वर्षीय पायलट मेक रुदरफोर्डने जगभरात एकट्याने उड्डाण करण्याचा विक्रम केला. 17 वर्षीय वैमानिक मेक रुदरफोर्डने बुल्गेरियातील उतरल्यानंतर एका लहान विमानातून जगभरात एकट्याने उड्डाण करणारा सर्वात तरुण व्यक्ती ठरला, जिथे 5 महिन्यापूर्वी त्यांचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर बघा, मेक रुदरफोर्ड एक बेल्जियन ब्रिटिश दुहेरी नागरिक, त्यांचे कार्य पूर्ण करण्यासाठी आणि 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा दावा करण्यासाठी बुल्गेरियाची राजधानी सोफिया पश्चिमेकडील हवाई पट्टीवर उतरला. त्यानंतर बघा, 70 जगभर उड्डाण करणारी सर्वात तरुण व्यक्ती बनण्याबरोबर रुदरफोर्ड हा मायक्रो फ्लाईट प्लेनमध्ये जगाला प्रदक्षिणा घालणारा सर्वात तरुण व्यक्ती आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. एक्झामला तुम्हाला प्रश्न यावरती विचारला जाऊ शकतो. त्यानंतरचा 6वा महत्त्वाचा प्रश्न बघा, साहित्य अकॅदमी पुरस्कार 2022 युवा पुरस्कार हिंदी भाषेसाठी कोणाला देण्यात आला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, भगवंत अनमोल यांना साहित्य अकॅदमी पुरस्कार 2022 युवा पुरस्कार हिंदी भाषेसाठी देण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा, महत्त्वाचे मुद्दे, साहित्य अकॅदमी पुरस्कार 2022 युवा पुरस्कार 2022 हिंदी भाषा प्रमेय कादंबरीसाठी हिंदी भाषेतील लेखक भगवंत अनमोल यांना जाहीर झालेला आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतरचा 7वा महत्त्वाचा प्रश्न बघा, युनेस्कोने 2022 शांततेचा पुरस्कार खालीलपैकी कोणाला सन्मानित केला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, अंजेला मार्केल यांना युनेस्कोने 2022 शांततेचा पुरस्कार जाहीर केलेला आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. याबद्दल माहिती पाहूया. माजी जर्मन चॅन्सलर अंजेला मार्केल यांना 2022 शांततेचा पुरस्कार. माजी जर्मन चॅन्सलर अंजेला मार्केल यांना निर्वतीचाचे स्वागत करण्याच्या प्रयत्नाने युनेस्कोने शांतते पुरस्कार 2022 सन्मानित करण्यात आला. पुरस्काराबद्दल बघा, हा सन्मानाला अधिकृतपणे फेलिक्स हायबोएट बायकोनी युनेस्को शांतता पुरस्कार असे म्हणतात. हा पुरस्कार 1989 पासून प्रत्येक वर्षी अशा व्यक्ती, संस्था किंवा संस्थांना दिला जातो ज्यांनी शांतता वाढवण्यासाठी, संशोधन करण्यासाठी किंवा सुरक्षित करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. पुरस्कारामध्ये 150,000 धनादेश, सुवर्ण पदक आणि शांतता पदक यांचा समावेश असेल. लक्षात ठेवा, USD डॉलरमध्ये. तर बघा, यानंतरचा महत्त्वाची न्यूज बघा करंट अफेअरची, योग अभ्यासाबाबतचे पंतप्रधान पुरस्कार. तर बघा, मुद्दे बघा, योग अभ्यासाचे प्रोत्साहन आणि विकासात उल्लेखनीय योगदानाबद्दल दिले जाणारे पंतप्रधान पुरस्कार जून 2022 जाहीर करण्यात आले. योग क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित सन्मानापैकी हा पुरस्कार आहे. पुरस्कार विजेती व्यक्ती बघा, भिखू संघ सेना लेह लड्डाख, मार्कस विनिशियस रोजो रेड्रियस साओ पावलो ब्राझील. त्यानंतर बघा, संस्था बघा, द डिवाइन लाईफ सोसायटी ऋषिकेश उत्तराखंड, ब्रिटिश विल ऑफ योग ब्रिटन. पुरस्काराविषयी बघा, 21 जून 2016 रोजी द्वितीय आंतरराष्ट्रीय योग दिनी चंडीगड येथे पंतप्रधान योगांचे विकास आणि प्रोत्साहन उत्कृष्ट योगदानाबद्दल पुरस्काराची घोषणा केली. आयुष मंत्रालयाने या पुरस्कारासाठी मार्गदर्शक तत्वे विकसित केलेली आहे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची न्यूज आहे, यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतरचा 8वा प्रश्न बघा, NDTV टीव्हीमध्ये कोणत्या ग्रुपने 29.2% भागीदारी मिळवली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, अदानी ग्रुपने NDTV 29.2% भागीदारी मिळवली आहे. लक्षात ठेवा. आजचा शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण या प्रश्नाचं उत्तर पाहणार होतो. बघा, Under-20 Junior जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप 2022 कोण प्रथम क्रमांकावर आले? तर सर्वांनी याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारचे 27 अगोदरचे करंट अफेअरचे क्वेश्चन होते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला नवीन असेल तर लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.